पुण्यातील रस्त्यावरील हाणामारीचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय. एरोडा परिसरात शिवराज चौक रस्त्यावर दोन गटात फ्री स्टाईल हाणामारी झाली आहे. एरोडा येथील हाणामारीमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. भर रस्त्यातील हा घडलेला प्रकार सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. या प्रकरणी एरोडा पोलीस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला असून मुक्तार सिंग भादा यांच्यासह इतर गंभीर जखमी झालेत. दोन्ही गटांमध्ये जागेसाठी वाद झाला होता. या वादावरून ही हाणामारी झाल्याचं समोर आलंय. दोन्ही गटात हाणामारी करणारे सराईत गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली आहे. परिसरातील आजूबाजूच्या सामानाची तोडफोड केली आहे. यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालंय. दोन्ही गटाने काठीने एकमेकांवर वार केलेत. त्यामुळे एरोडा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंद केलाय. सध्या पुणे शहरात स्टंटबाजी, फ्री स्टाईल हाणामारी, खुनाच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक नागरिक संतापलेत. भर रस्त्यात हे प्रकार घडत असल्याने नागरिकांच्या मानसिकतेवर परिणाम होतोय. दोन दिवसांपूर्वी नाना पेठेत अक्षय वल्लाळ नावाच्या तरुणावर धारदार शस्त्राने तब्बल 35 वार करत त्याचा भर रस्त्यात खून करण्यात आला होता. ही घटना ताजी असतानाच हाणामारीची आणखी एक घटना समोर आली आहे.